नमस्कार मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण येथे ओल्या खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची चटणी अशी झटपट पाहणार आहोत तर येथे पहा मी अर्धा वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत हे पहा असे पातळसे काप करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त तिखट कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर हे पहा येथे मी कोथंबीर घेतली आहे एकदम हिरवी धुवून घेतलेले आहे हे, हे। पहा येथे मी कडीपत्ता घेतलेला आहे खूप साठी हा लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना उपयुक्त असतो तसेच त्वचेसाठी केसासाठी उपयुक्त असतो त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे पहा आपण खोबऱ्याची इथे मिश्र चटणी करीत आहोत म्हणजे खोबरं कोथंबीर कडीपत्ता हे सर्व शरीराला आवश्यक आणि उपयुक्त गोष्टी आहेत ह्या सर्व काढून धुवून स्वच्छ करून घेतल्यानंतर आता आपण यापासून झटपट अशी खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत तसेच कडीपत्ता ही केसासाठी उपयुक्त असतो त्यामुळे कडीपत्ताही आपण खूप सारा यामध्ये घातलेला आहे कारण की काही काहींना फक्त कडीपत्त्याची चटणी आवडत नाही तर खोबऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर कडीपत्ता सुद्धा आपण व्यवस्थितपणे खाऊ शकतो हे पहा हे सर्व मिश्रण असं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण येतो खोबरं हिरवी मिरची त्यानंतर आता कडीपत्ता टाकून घेऊया अशा प्रकारे आपण हे तीन पहिलं वाटण काढून घेऊया त्यासाठी आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पहा याचं जाडसर वाटण आता येथे तुम्ही पाहू शकता की तयार झालं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अजून थोडं एकजीव करून घेणार आहोत हे पहा आता यामध्ये आपण आपण घेतलेली कोथंबीर घालून घेऊया व याचं सर्व मिश्र वाटण येथे तयार करून घेऊया हे पहा आता हे सर्व वाटण असं एकजीव दिसत आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि याला एक फिरकी मारून घेऊया हे पहा मीठ घालून आपण फिरकी मारून घेतलेली आहे आता याला आपण तडका देणार आहे त्यासाठी मी छोट्या पातेल्या दोन पळ्या तेल त्यानंतर अर्धा चमचा मोहरी येथे घातलेली आहे त्यानंतर आता ही मोहरी चांगली तडतडल्यावर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत हे पहा आता यामध्ये जिरे घालून घेऊया हे पहा जिरे चांगले फुलल्यानंतर आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळदीमुळे या चटणीला खूप छान कलर येतो तसंच स्वाद येण्यासाठी आपण परत वरून कडीपत्ता आणि थोडासा लसूण घातलेला आहे आता है हे चांगलं उकळल्यानंतर पण ही सर्व फोडणी आपल्या चटणीवर घालून घेणार आहोत हे पहा हा तडका टाकल्यानंतर चटणीचा स्वाद अतिशय उत्तम लागतो आणि ही चटणी तुम्ही तीन ते चार दिवस असेच ठेवून खाऊ शकता हे पहा येथे मी अर्धा लिंबू या चटणीवर पिळून घेत आहे हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल ही चटणी तुम्ही इडली सांबर डोसा वडापाव समोसा भाकरी भात याबरोबर खाऊ शकता तर आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद